इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पाचवा सामाजिक व धार्मिक प्रबोधन भारतीय प्रबोधन मुलांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावातून हिंदी लोकांच्या मनातील इंग्रजांच्याबद्दलचा राग दिसून आला जरी हा उठाव यशस्वी झाला नसला तरी तो हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरला यातून हिंदी लोकांना जाणीव झाली की आपल्या स्वातंत्र्यासाठी जुने नेतृत्व व जुन्या प्रेरणा उपयोगी पडणार नाहीत याच दरम्यान देशात इंग्रजी शिक्षणाने सुजाण झालेला एक सुशिक्षित वर्ग उदयास आलेला होता इंग्रजी शिक्षणामुळे आपल्या देशात नवे विचार नवीन कल्पना नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला तसेच भारतीयांना पश्चिमेकडील लोकांची संस्कृती विचार यांची ओळख झाली भारतीयांना त्यांच्यातील व आपल्यातील फरक जाणवू लागला त्यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक धार्मिक आर्थिक व सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बदल झाले मुलांनो इंग्रजी राजवट भारतात होती त्यावेळी इथल्या समाजामध्ये अंधश्रद्धा देवधर्म कर्मकांड यासारख्या गोष्टी प्रमाणात रूढ होत्या त्या काळच्या लोकांत रूढीप्रियता मोठ्या प्रमाणात असलेली आढळून येते म्हणजेच पिढ्यानपिढ्या जे चालत आले आहे त्याच्यात बदल करावयाचा नाही आणि नवे विचार व कल्पना इथे सहजासहजी रुजत नसत जातीभेदामुळे पूर्वीचा भारतीय समाज हा चार वर्णात विभागलेला होता याच्यातूनच उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ यांसारख्या समाजात विषमता भेदभाव निर्माण करणाऱ्या कल्पना निर्माण झाल्या एखादी गोष्ट अशीच का घडते याचा सखोल अभ्यास व विचार न करता त्याचा संबंध दैवाशी किंवा मागील जन्माशी लावला जायचा या आपल्या समाजातील दोष उणीवा उच्च विचारांचा अभाव यांची जाणीव सुशिक्षित वर्गाला होऊ लागली देश पुढे न्यायचा देशाची प्रगती करायची असेल तर समाजातील दोष व वाईट प्रवृत्ती दूर केल्या पाहिजेत त्या पूर्णपणे नष्ट केल्या पाहिजेत मानवता समता बंधुता या तत्वांवर आधारलेला नवीन समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती हे करण्यासाठी सुशिक्षित वर्गाला प्रत्येक व्यक्तीला जाऊन सांगणे शक्य नव्हते मग यासाठी समाजातील सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले आपल्या लिखाणातून ते जुन्या विचारातील दोष समाजासमोर आणू लागले त्यावेळच्या भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात या प्रबोधनातून भारतीय समाजात कसे बदल झाले आणि त्यासाठी कोणकोणत्या विचारवंतांनी प्रयत्न केले याची माहिती आपण या पाठात पुढे घेणार आहोत